उद्धव साहेब एकट्या प्रकाश आंबेडकरांचा विचार कसे करता तुमचे पत्ते तर काँग्रेस राष्ट्रवादीच्या हाती प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादीला सुद्धा पाहिजेत मग उद्धव ठाकरे आपली पोळी कशी भाजवणार प्रकाश आंबेडकरांना सोबत घ्यायचं आहे तर अर्थात शरद पवारांची मर्जीसुद्धा तुम्हाला जाणून घ्यावीच लागेल नेमकं घडलं आहे काय हे समजून घेण्यासाठी हा रिपोर्ट पाहणं गरजेचं आहे ते अगोदर आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या फेसबुकवर जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करून घ्या ठाकरेंना आंबेडकर सोबत का हवेत शिवशक्ती भीमशक्ती युतीचा डाव काय आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या हातात नेमके कोणते पत्ते आहेत त्यावरच आपण नजर टाकणार आहोत आधुनिक महाराष्ट्राच्या पायाभरणीत बाबासाहेब आंबेडकर आणि प्रबोधनकार ठाकरे यांनी अतुलनीय असं योगदान दिलं जात धर्मव्यवस्थेविरोधात लढताना दोघांच्या भूमिका एकमेकांना पूरक राहिल्या नंतर आंबेडकर ठाकरेंचे वारसदारही राजकारणात उतरले पण त्यांच्या भूमिका दोन टोकावर असायच्या याच पार्श्वभूमीवर वीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला प्रबोधनकार ठाकरेंच्या स्मृतीदिन महाराष्ट्राच्या राजकारणात एक ऐतिहासिक गोष्ट घडली बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरेंचे पंतू एका मंचावर आले प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्र दिसले एकमेकांच्या सूर मिसळत बोलले ठाकरे तर निव्वळ बोललेच नाही तर एकत्र काम करण्याची भावनाही उघडपणे बोलून दाखवली ठाकरेंची ही भावना म्हणजे शिवशक्ती भीमशक्ती एकत्र येण्याची ऑफर असल्याचं म्हटलं जात आहे पण ठाकरेंनी ऑफर दिली असली तरी या डावातले जे पत्ते आहेत ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या हातात आहे पहिला पत्ता महाविकास आघाडीचा प्रयोग दोन हजार एकोणवीसमध्येच सरकार स्थापनेसाठी महाविकास आघाडीचा प्रयोग साकारला शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांनी एकत्र येऊन हा प्रयोग साकारला जून दोन हजार सत्तेवरून पाय उतार व्हावं लागलं तर महाविकास आघाडीचा सा डाव काहीशा प्रमाणावर मोडला आता इथे एका गोष्टीची नोंद घेतली पाहिजे ती म्हणजे शिवसेनेच्या चाळीस आमदार आणि तेरा खासदारांनी काँग्रेस राष्ट्रवादी सोबत नको म्हणून थेट ठाकरेंविरोधात बंड केलं तरीही ठाकरेंनी महाविकास आघाडीशी फारकत घेतली नाही आणि शिवसेनेतल्या अभूतपूर्व फाटाफुटीत ठाकरेंसाठी महाविकास आघाडीमध्ये राहणं हेच बेरजेचं राजकारण असल्याचं जाणकार सांगतात दुसरा पत्ता म्हणजे काँग्रेस एन सी पी आणि आंबेडकरांमधला समान धागा निवडणुकीच्या राजकारणात मराठा दलित मुस्लिम आदिवासी समाज काँग्रेस राष्ट्रवादीचे पाठीराखे म्हणून ओळखले जातात ठाकरेंना शिवसेनेतल्या फुटीनंतर हेच पाठीराखे खुनावत आहेत त्यांना आपलंसं करण्याचे प्रयत्न ठाकरेंकडून मुख्यमंत्री पदावर असल्यापासून सुरू आहेत या प्रयत्नांचाच भाग म्हणून ठाकरेंनी आंबेडकरांना ऑफर दिल्याचंही जाणकार सांगतात पण ठाकरेंचा हा डाव तेव्हाच यशस्वी होईल जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी त्यांच्या सोबत येतील मग काँग्रेस राष्ट्रवादीला सोबत येण्यात अडचण काय आहे या प्रश्नाचं उत्तर होय असं आहे काँग्रेस राष्ट्रवादीला आंबेडकरांची अडचण काँग्रेसला अडचण काय तर प्रकाश आंबेडकर सातत्यानं काँग्रेस आणि काँग्रेस नेत्यांविरोधात बोलतात राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवरही त्यांनी सडकून टीका केली एवढंच नाही तर लातूरकर नांदेडकर फडणवीसांच्या मांडीवर बसायला तयार आहेत असा गौप्यस्फोटही आंबेडकरांनी नुकताच केला होता लातूरकर नांदेडकर म्हणजेच देशमुख आणि चव्हाण फुटतील असा दावा त्यांनी केला आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभा विधानसभेला अनेक जागांवर पक्षाला फटका बसल्याचा आरोप वारंवार केला जात आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादीकडे याच असणाऱ्या ज्या दोन पत्त्या आहेत याच पत्त्यांचा परिणाम हा आंबेडकर आणि ठाकरेंवर होणार आहे दुसरीकडे प्रकाश आंबेडकरांच्या राजकारणात पवार विरोध हा एक महत्वाचा फॅक्टर राहिलाय पवार आणि आंबेडकर हे दोन ध्रुव राहिले राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर पवारांचं राजकारण हे मराठा केंद्रीय राहिले तर आंबेडकरांचं राजकारण दलित केंद्रीय आहे आणि गावखेड्यात आजही या दोन समाज घटकांमध्ये फारसं सख्य नसल्याचं वेळोवेळच्या घटनांवरून समोर येत त्यामुळे पवार आंबेडकरांना सोबत यायचं ठरवलं तरी त्यांचे पाठीरा एकत्र येणार का ही यातली खरी मेक आहे काँग्रेस राष्ट्रवादीकडे असलेल्या याच दोन पत्त्यांमुळे ठाकरेंचा आंबेडकरांना सोबत घेण्याचा डाव लगेच साकार होईल असं दिसत नाही पण यातून एक मध्यम मार्गही निघू शकतो आणि ठाकरेंसाठी ही जमेची बाब आहे मुंबई महापालिकेच्या राजकारणात विरोधी पक्षांमध्ये ठाकरे काँग्रेस आणि आंबेडकरांचा म्हणजेच आंबेडकरी चळवळीचा प्रभाव आहे राष्ट्रवादीची तेवढी ताकद नाही त्यामुळे सध्याच्या घडीला ठाकरेंकडून काँग्रेस राष्ट्रवादी सोडून आंबेडकरांना सोबत घेत बीएमसी निवडणूक लढवण्याचा पर्यायही विचारात घेतला जाऊ शकतो पण ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादीची तात्पुरती सोबत सोडण्याची रिस्क घेणार का हाच खरा प्रश्न आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं व्यक्त व्हा व्हिडिओ आवडला असेल ते शेअर करा आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद